ह्याच्या छानी छानीच्या गडबडी करू नये की ज्येष्ठ नेते आहेत, अभ्यासक आहेत, ओबीसीचे मोठे नेते आहेत, नुसता ती छानी छानीचा पत्रकार परिषदा घ्यायचं ते त्यांनी करू नये. आणि ते अर्धं वाचलंय त्यांचं, अर्धं वाचत राहिलं ते ह्याला टप्पू पुस्तक दिले ते वाचायला वेळ आहे. परंतु आमची मागणी ओबीसीतून आहे, त्या मागणीवरती आम्ही ठाम आहेत. त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं आम्हाला कमी आरक्षण मिळतंय इथपर्यंत लक्षात आलं. पूर्ण वाचल्याच्या नंतर आम्ही त्याला सांगू म्हणलेलं, पण त्यांनी मध्ये मध्येच अशा पत्रकार परिषदा घेऊन काय म्हणतात ना त्याला संभ्रम होईल असं करू नये, कारण ते ज्येष्ठ नेते येत. त्यामुळं आमची मागणी ओबीसी आरक्षणातून यावर आम्ही ठाम आहेत आणि काय ठाम राहणार आहेत. त्यांचा काय फॉर्म्युला आहे त्याच्यात आम्ही पुरा मराठा येऊल नाही. त्यामुळं पक्क झाल्याशिवाय, सगळा विषय चर्चा सविस्तर झाल्याशिवाय आधीच गडबड करून त्यांनी पत्रकार परिषदा घ्यायला नाही पाहिजे, संभ्रम निर्माण करायला नाही पाहिजे, हे आमचं मत आहे. कारण त्यांच्या फॉर्म्युल्यात आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही. आणि ते पूर्ण वाचल्याच्या नंतरही त्याला निरोप देऊ आम्ही असं सांगितलं होतं, पण ते आता बार बार जर पत्रकार परिषदा घेणार असेल तर त्यांचा लोकशाही अधिकार आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण त्या फॉर्म्युल्यात आमच्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही सगळ्यांचं. म्हणून आमची मागणी ओबीसी तर नाही, आम्ही त्याच्यावरती ठाम आहे आणि आम्ही ठाम राहणार आहेत. हा, आणि याला जोडून विषय बारा बलुतेदारांवरती, गोरगरीब ओबीसी बांधवांवरती जो आरक्षणात त्यांच्याच ओबीसी आरक्षणात त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यासाठी त्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं पाहिजे, या मतावर आम्ही ठाम आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पण. परंतु त्यांच्या फॉर्म्युल्यावर आम्ही आत्तापर्यंत कसलाही विचार केलेला नाही.